नमस्कार, तुम्ही लोकमत बघताय आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे हायजेनिक पाणीपुरी। फिजिकल डिस्टन्सचा वापर करून कोणाचाही स्पर्श न होता पाणीपुरी खाऊ शकता का? याचं उत्तर आहे हो। पुण्यामधल्या अकुर्डीमध्ये अशीच एक कल्पना पुढे आली आहे ज्यामध्ये स्पर्श न करता पाणीपुरी खाता येते। तर ही आगळी वेगळी काय संकल्पना आहे, चला तर बघूया माझ्यासोबत। हे तर एकदम भारीच आहे की पहिल्यांदाच असं काहीतरी पाहायला मिळतं या साईडला। आकुर्डी एरियामध्ये असं काहीच नव्हतं, पहिल्यांदाच हे नवीन काहीतरी असं, त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पण होईल आणि लोकांचा एकमेकांशी कॉन्टॅक्ट होणार नाही, टच होणार नाही, त्यामुळे खूपच चांगली आयडिया, इनोव्हेटिव्ह आहे। एकदम चांगली वाटली, आता एक नवीनच एक्सपिरियन्स होता हा व्यवस्थित। म्हणजे जसं लॉकडाऊनमध्ये एक्सपेक्ट करतात की हायजेनिक वेनं आपल्याला पाणीपुरी हवी असते, म्हणजे कुछ कंटॅमिनेशन नाही काही नाही, म्हणजे जसं की आपल्याला सेफ फूड हवं असतं, तसं मला एक्सपिरियन्स वाटला। आपण ट्राय करूया की पाणीपुरी नेमकी कशी आहे आणि स्पर्श न करता मुख्यत्वे कशी खाल्ली जाईल। सो हा एक फ्लेवर आहे, वेगवेगळे फ्लेवर तुम्ही ट्राय करू शकता। नमस्कार, माझं नाव विद्या पारधी। लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण सर्वांनी जी मिस केलेली आहे ती पाणीपुरी। पाणीपुरी म्हटलं की सर्वांनाच आवडणारी, तर आम्ही लॉकडाऊनमध्ये असं विचार केलं की जी रस्त्यावरची उघड्या जागेवरची पाणीपुरी न खाता काहीतरी हायजेनिक प्रकारे पाणीपुरीची सुरुवात करूया। लोकांचा प्रतिसाद खूप छान मिळतो आहे, सोशल मीडियावरती वगैरे पण खूप छान व्हायरल झालेलं आहे आणि खूप छान प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे। न्यू नॉर्मलची संकल्पनाच अशी आहे की आपण फिजिकल डिस्टन्स किंवा कोविडच्या ज्या काही गाईडलाईन आहेत त्या सगळ्या एकीकडे पाळतोय, मात्र व्यवसायही सुरू करतोय। हायजेनिक पाणीपुरी हा त्यातलाच एक प्रकार। अशा काही गोष्टी तुमच्याकडेही फॉलो होत असतील तर आम्हाला नक्की सांगा, आम्ही त्यासुद्धा दाखवू, जेणेकरून व्यवसाय तर वाढेलच पण आपण एकमेकांची काळजीसुद्धा घेऊ शकू। या सगळ्याबाबत काय वाटतं लोकमतला नक्की सांगा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुण्याहून शिवानी खोरगडेसह नेहा सराफ, लोकमत, पुणे।